हेच ते क्रांती चौक आहे. त्या क्रांती चौकात पहिली ठिंगी या क्रांती चौकातून पडली. महाराष्ट्रातला तमाम जे 58 वर्षे आपण काढले होते जेव्हा क्रांती चौकातून जेव्हा सुरुवात झाली त्याच्यानंतर हे 58 वर्ष निघाले. त्यामुळं जसा निकाल आला सुन्न झालं मन. त्यामुळं निकाल लागल्या पहिले माझे पाऊल या क्रांती चौकाकडे आले. आज मी तुम्हाला या क्रांती चौकातून एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या सरकारला केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या या दोघांची किंमत येणाऱ्या काळात मोजावी लागणार आहे. अनेक वर्षापासूनचा हा लढा चालू होता. आज खूप मोठ्या अपेक्षा होत्या समाजाला की आज आम्हाला आरक्षण मिळेल. असंख्य बांधवांचं बलिदान याच्यामध्ये गेलं. हजारो केसेस दाखल झाल्या. हेच क्रांती चौक होतं की ज्या क्रांती चौकामध्ये 4 वर्षापूर्वी मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चापासून कुठंतरी आमच्या मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आणि तो मोर्चा निघाल्यानंतर सरकारवर दबाव पडल्यानंतर सरकार कुठंतरी हाणलं आणि तिथून गायकवाड आयोगाची स्थापना झाली. आणि ती गायकवाड आयोगाची स्थापना झाल्यानंतर कुठंतरी हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं. आरक्षण जे हायकोर्टामध्ये आज आरक्षण टिकलं ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही. कुठंतरी याच्यामध्ये शंका आम्हाला येते कारण केंद्रातील मंडळ याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप केला गेला का असं आम्हाला याच्यामध्ये वाटतं. इतर राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं 52% आरक्षणाची मर्यादा इतर राज्यांनी ओलांडली मग महाराष्ट्रातच असे का झालं की तुम्ही महाराष्ट्रातच मराठा समाजाचं आरक्षण का तुम्ही रद्द केलं. त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष यांना पहिल्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण द्यायची याची नियत नव्हती. आम्ही गेल्या अनेक दिवसापासून हा लढा उभा केला होता. ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचं होतं त्या वयामध्ये आम्ही आंदोलनं केल्याने या मराठा समाज जो वंचित मराठा समाज होता त्या वंचित मराठा समाजाला कुठंतरी न्याय देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. आज आम्ही तोंड दाखवू शकत नाही समाजाला. समाजासमोर आम्ही जाऊ शकत नाही कारण आज आमचं आरक्षण या सुप्रीम कोर्टामध्ये रद्द केलं. ह्या राज्यकर्ते असतील मग ते सर्व पक्षातील असतील ज्यांनी आमच्या आरक्षणाचा तिथं बाजू मांडण्यासाठी कुठंतरी हे कमी पडलेले आहे. कारण ह्या सरकारमधील काही मंत्री असतील वडेट्टीवार असतील ओबीसीचे नेते असतील त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नका. त्यामुळं मित्रांनो मला तुम्हाला एक विनंती आहे खूप लोकांचं आज नुकसान झालं आहे त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ काहीतरी पावलं मराठा समाजासाठी इथून पुढच्या काळामध्ये उचलले पाहिजे. यासाठी आम्ही आज कारण आम्हाला बोलायचं नाही आज आम्ही आमचं शब्द वाचही आमची बंद झालेली त्यामुळे आम्ही या क्रांती चौकामध्ये येऊन आत्मक्लेश आंदोलन आम्ही दोघंजणच आम्ही इथे येऊन बसून करत आहोत.